लक्ष्मण हाकेंनी अजून एक स्टंट जाणीवपूर्वक केलेला आहे. षड्यंत्रपूर्वक त्यांनी स्वतःच्याच गाडीवर हल्ला करून घेतला आणि त्याचा आरोप मराठा समाजावर ठेवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून होतंय. लक्ष्मणने यापूर्वी लक्ष्मणचा असा इतिहास आहे, त्यांनी यापूर्वीही असंच केलं होतं. काही पोरांना 50,000 रुपये देऊन माझ्या गाडीवर हल्ला करा, त्या बातम्या झाल्याशिवाय माझ्या धनगर समाजामध्ये माझ्याविषयी सहानुभूती तयार होणार नाही. म्हणून काही लोकांना त्याने दिलं, हल्ला करून घेतला, बातम्या सांगितल्या की मराठा तरुणांनी माझ्यावर हल्ला केला आणि म्हणून धनगर मराठा वाद लावायचं काम त्यावेळेस करायचं लक्ष्मणने केलं आणि त्याच माध्यमातून तो फोकसमध्ये आलाय. अरे पण एका अल्पसंख्याक असलेल्या गावात, मराठा समाजाचा अल्पसंख्या असलेल्या गावामध्ये तुझ्यावर असं रात्री बेहाड हल्ला कसा करतील? तुम्हाला राजकारणच करायचं आहे तर तुम्ही मराठा समाजाच्या असे चुकीच्या पद्धतीनं वापर करून मराठा समाज नावानं करू नका. तुम्हाला राजकारण करायचं आहे ना, तर समोरासमोर करा. वैचारिक भूमिका ठेवायच्या समोरासमोर ठेवू. जर तुम्हाला कमी पडलो तर आम्ही मराठ्यांची औलाद म्हणून घेणार नाही. पण लक्ष्मणनी मराठ्यांची बदनामी थांबवावी, वेळीच थांबवावी. निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष्मणची तपासणी केली पाहिजे की तू नेमकं कुठल्या अधिकाऱ्यानं सगळीकडे प्रचार करत फिरतोयस, कुठल्या अधिकाऱ्यानं मराठ्यांच्या नेत्यांना बदनाम करतोय. म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा या गोष्टीतनं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही किती मोठी संधी गमावलेली आहे. कोण उभा राहणार नाही आता मराठ्यांच्या, सर्वसामान्य विस्थापित मराठ्यांच्या बाजूला कुणी उभा राहणार नाही. मराठी मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीच्या पाठिंबा द्यायचा विचार करतोय ना आपण, काँग्रेस राष्ट्रवादी एक सुद्धा उभा राहणार नाही. भारतीय जनता पार्टी तर आपली नाहीच, शिवसेना आपली नाहीच, असं मानतोय आपण ना. लक्ष्मणराव सारखे माणसं पुढे येणार, मराठ्यांचे चौक बाजूने कोंडी होणार आहे. जरांगे पाटलांनी उरल्या सुरल्या चार पाच अपक्ष आमदारांना विरोध न करता त्यांना पाठिंबा द्यायचा विचार करा. जरांगे पाटील सर्वसामान्य पोरं सभागृहात राहिली तर मदतीला जातील, पुन्हा कुणी येणार नाही. माझी विनंती आहे त्यांना, आम्ही साथ दिलेली माणसं आहे. आमची बदनामी जरांगे पाटलांच्या माध्यमातून होऊ नये असं आम्हाला वाटतंय. आम्ही पक्षाला कोणी मॅनेज होणार लोक आहे? आम्ही कोणा नेत्याला मॅनेज होणार लोक आहे? 113 पाडा म्हणजे 113 पाडणं म्हणजे मॅनेज नाही आणि एक जण उभा राहिलं म्हणजे मॅनेज आहे, असं काय पद्धत आहे? जरांगे पाटलांनी सुद्धा आपल्या भूमिकांमध्ये सुधार करावी. मराठ्यांनी एकत्र ठेवायचं असेल तर लढवणं आवश्यक होतं. आज जो एकत्र झालेला मराठा आपापल्या पक्षात गेलाय, पुन्हा फार बोलणार आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये. आता इतकंच, धन्यवाद.